नमस्कार, मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्यार के दिन सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीला भ्रष्टवादी म्हणून संबोधणारे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आगपाखड करणारे शरद पवार चक्क हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाले आहेत. त्यांनी मोदींच्या अभियानाचं कौतुक करत या अभियानाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातात झाडू घेऊन मुंबईमध्ये अभियानाला सुरुवात केली, तर पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये शरद पवार यांनी आपल्या परिवारासोबत या अभियानात भाग घेतला. यावेळी शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती पाहायला मिळाली. पवार कुटुंबासोबत या अभियानात एनसीपीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. फडणवीस सरकारनं आवाजी मतदानानं सिद्ध केलेलं बहुमत घटनाबाह्य असून हे सरकार बरखस्त करण्याची मागणी गुरुवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केली. काँग्रेसही शुक्रवारी राज्यपालांना भेटणार आहेत. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानं घटनेतील कलम 164 नुसार फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याची तक्रार राज्यपालांकडे केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ शुक्रवारी राज्यपालांकडे पुन्हा विश्वास ठराव मांडण्याची मागणी करणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येतं. भाजप सरकार घटनाबाह्य असल्याचा दावा करणारी भारिप बहुजन महासंघाचे नेते जॉबी पवार यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. 9 नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं होतं, परंतु 10 नोव्हेंबरपासून नवीन आमदारांचा शपथविधी सुरू झाला असा दावा याचिकेत केला होता. अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला अंमली पदार्थांच्या तस्करीत अटक करण्यात आलेल्या प्रकरणाला नवीन वळण आले आहे. अटकेत असलेल्या महिलेनं मी ममता कुलकर्णी नसून केनिया वंशाची इव्हेंट मॅनेजर असल्याचं चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. महिलेनं म्हटलं की मी ममता नसून केवळ तिच्या आणि माझ्या लुक्समध्ये साम्य आहे. सोबतच अटकेत असलेला मुख्य आरोपी विकी गोस्वामी विषयी काही सांगण्यास तिनं नकार दिला आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी या महिलेने नोंदवलेल्या जबाबावर शंका व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांनी विकी आणि त्याच्या पत्नीची ओळख पटवून देण्यासाठी भारतीय पोलिसांना अलर्ट पाठवला आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार केनिया येथील मोमबासा येथून ममता कुलकर्णी हिला तिचा पती विजय गोस्वामी उर्फ विकीसह अटक केली. त्यांच्या व्यतिरिक्त पोलिसांनी आणखी 3 तस्करांना ताब्यात घेतलं आहे. विकी आणि ममता यांच्याशिवाय अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये बक्ताश आकाशा या इसमाचा समावेश असून तो बऱ्याच वर्षापासून अंमली पदार्थांची तस्करी करतोय. बक्ताश आंतरराष्ट्रीय ड्रग्ज डीलर इब्राहिम आकाशाचा मुलगा आहे. अन्य तस्करांमध्ये बक्ताशाचा भाऊ इब्राहिम आणि पाकिस्तानी वंशाचा गुलाम हुसैन याचा समावेश आहे. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता V24 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी नवी मुंबई. उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.